मदत करू का? मदत करू का? आम्ही बाया माणसाकडून मदत घेत नसतो. आम्हाला एकट्याने आमचं सगळं धुवायची सवय आहे. पण मला मदत करायची असेल तर गावाला कर, मला करायची गरज नाही. घेवेले सांगती मला पुढे. ए भेट पोरला जाऊ नको, पोरला हात लावू नको, पण उडाल पोर पडाल बाज आणि घेतला आता मध्ये पोर. अल्ले चिन्नती अल्ले ले छान पोरगा आहे. तुमचा हाय नाही गावाच आहे वाटलंच. काय वाटलं? आमचं आहे ते. तुमचं हो खरं नाही वाटत का? बघा ना आता ह्याचं नाक बघा कसं लांबलं चोक तरतरीत. आणि तुमचं चपट टोकलेले भांड्यावानी. आता ह्याचा गाल बघा कसं लाल टमाटरा सारखा गोल. आणि तुमचा सपाट चपाती वाणी. आता ह्याचा रंग बघा कसा गोरा गोरा. आणि तुमचा काळा काळा ढूस. बिळातली घूस. तुला काय करायचं? तू जाणार इथून तर चालते हो. नाही जाणार. जा म्हणतो ना. ह्याला सारखं जवळ घेऊन बसावस वाटतंय. बसावस वाटतं मग स्वतःच करावं आणि घेऊन बसावं. तेच तर म्हणते ना. काय पण तुम्ही मनावरच घेत नाही. काय मनावर घेत नाही? लग्नाचं लग तुझ्या बरोबर लगीन. अरे अगं तुझ्या बरोबर लगीन करायला तिघ जणच मोकळे. हा पहिला येता दुसरा मुंजा आणि तिसरा खवीस. म्हणून तर तुम्हाला विचारते. मी कोण खवीस आहे काय येता रे? ए भूताची आय चल उठ जा इथून. चाल तू इथून निघून जा. चाल सांगते मला. जाते ना. जा 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 चल. ते पोर नीट ठेव. बाग पोर पडाल. बाग याद राख. ए पोरला बाग आला तरी. आमच्या आईने सांगितलं होतं की दुपारी नदीवर जाऊ नको. लय जखनी फिरत्यात. लय जखनी फिरत्यात आंघोळीला. त्यातलाच बरकर दिसतोय. पोर नीट ठेव. इकडे या. आलो आलो. काय तुम्हाला काय डोकं बिकं आहे का? मग हे केस केस कसे वाले? ते राहू दे. अहो एवढ्याशा फांदीला ह्यो झोका बांधलाय. फांदी तुटली म्हणजे तुटू दे. पोर खाली पडल ना. पडलं तर पडू दे. त्याला लागल ना. लागलं तर लागू दे. ते रडल ना. रडलं तर रडू दे. तुला काय करायचं? हे बघा तुम्ही इथं उभं राहा. पोराजवळ मी कपडे धुते. खबरदार कपडे हात लावायचं नाही माझं. मी धुवून घेईन. तुला काय करते का? तू का माझ्यावर जबरदस्ती करतीस? असं सारखं काय रागवतोय? रागवताय मला. थोडा तरी भार हलका करू द्या ना. भार हलका? तू नक्की कुणाचा भार हलका करणार आहेस? माझा का पोराचा? तुमचा. माझा? माझा भार तू काय हलका करणार? एकदा टाकून तर बघा. काय टाकून तर बघा? या ब्लाउज मध्ये हाड राहतील का शिल्लक? भार टाकून तर बघा. चल जा घरी. तू घरी जा. चाल. नाही जाणार. तू जा म्हणजे जा. काय करणार? काय करणार? मला चॅलेंज. चॅलेंज काय करणार? काय च्या माले तर काय नाही रे. आता तुला करून दाखवलं असत पण काय काय करणार? ह्याला काय म्हणतात? धोंडा. आणि ह्याला टकुर. एका फटक्यात फोडून टाकीन. आता हो हो तुम्ही मला धोंडा मारणार? हो मारणार. तुम्ही मला धोंडा मारणार? मारणार. भिजू काय मारणार? मारा. मार मारा ना. मार मारा ना. नुसतंच हातात धरून काय बसलाय? मारा ना. एक दिल के तुकड़े हजार हुए. कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा कोई यहाँ गिरा कोई यहाँ गिरा. बोमला आल आल संकट आल. आज काय जेवण मिळेल तर वाटत नाही बाबा. अरे 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 काय असे किती दिवस तुम्ही स्वतःच्या हाताने कापत राहणार? तोपर्यंत माझा हात कापत नाही तोपर्यंत कापत राहणार. पण असं कापून कापून एक दिवस कंटाळ येईल आणि मग उपाशी राहावं लागेल. उपाशी राहील तर माझं पोट उपाशी राहील. तुझ्या पोटाला काय त्रास आहे का? पण माझ्या मनाला त्रास होतोय ना. तुमचं हे असं नाही भगवत. भगवत नाही ना. मग डोळ झाकून घ्यायचं आणि गप बाहेर जायचं आणि जाण्याकरता काय पाहिजे ते मागून घ्यायचं. मी आपल्या पोरालाच नेते. हा म्हणे ना पोराला. खबरदार पहिला नाही ठेवणार. नाही काय ठेवणार? तुझ्या बाबाचं पोर आहे काय? अहो तुमचंच आहे. पण एवढं लहान पोरगा घेऊन हे समधी काम तुम्हाला होणार नाहीत का? त्याच्यासाठी एक बाय ठेवायची. पोरासाठी नाही तर कामासाठी बाय ठेवायची. आयला काय डांबरड बाय? एक बाई मला दुसरी बाई ठेवायला सांगते. तुला काय लाल लज वाटते काय? अख्ख्या होल इंडिया मध्ये पोस्टमन नावाच्या प्राण्यानं बाय ठेवली. तुझ्या ऐकणार आहे का?
पोस्टमन का पुरुष नसतो का? हाँ पुरुष 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 असतो पोस्टमन, पण कसा थकलेला भागलेला दमलेला घरी आल्या बरोबर पटकन झोपतो ग। मग बरे झाले ना? हाँ काय बरं झालं, पटकन झोपलेला म्हणून ठेवलेला बायला अजिबात आवडत नाही आणि म्हणून आम्ही बाहेर ठेवत नाही। तुम्हाला जमत नाही म्हणून सरळ सांगा। हाँ जमत नाही ना पोरे म्हणून तुझ्या माझ्या बोलण्यात पोराचं वांग होईल। आता आमचं वांग झालंय म्हणून नाही तर अशी बाई ठेवली असती झाकू भाज एकदम फाकडू। म्हणजे माझ्यासारखी म्हणा ना तू, एक नंबरची आहे झाकडू फाकडू म्हणजे अप्सरा। कंची अप्सरा तुमच्याकडे येते ते बघतेच मी, बघतच ना। अगं अप्सरा नशीब म्हणजे नशीब तुमचं। हो ती मी येईल ती एसटीली। तुम्ही माझ्या बरोबर लगीन करणार का नाही ते विचारायला आले। ही जराची पद्धत कुठली? तीच तुम्हाला लागू पडते ना। काय लागू पडते, मी आता बसलोय म्हणून तुम्हाला शर्ट धरलाय, मी जर उभा राहिलो असतो तर तुम्हाला काय धरलं असतं का? जे हाताला मिळेल ते धरलं असतं आणि इचारलं असतं लगीन करणार का नाही। अजाबात नाही, अजाबात नाही। तुम्हाला माझ्या संग लगीन करावं लागल। बिलकुल कर, एवा पहिले शर्ट सोड, कापडा सोड, माझी ब्राउन कापडा आहे गेली ते लावा। लगीन करणार का नाही? बिलकुल करणार नाही, नाही म्हणजे नाही। जा तुम्हाला माझ्या संग लगीन करावं लागल। मी अजाबात करणार, एवा माझं डोकं गरम होत चाललंय, तू निघून जा निष्कार। माझ्या करणीमुळे माझं खातं बदनाम होईल म्हणून मी गप बसलोय। एक तर बायकांच्या बाबतीत माझी पोलीस खातं बदनाम झालंय, पोर्ट खातं चांगलंय, ते राहू दे ना, माझ्या राहू दे। जा घरी जा। तुम्हाला माझ्या संघ लग्नाचा होकार द्यावा लागल। बिलकुल देणार नाही, मी घरी जाणार नाही। तू सरळ घरी जा हे बघ, तुला उलटी बालटी केली ना मी सांगतो मी। मग करा ना। करा करा काय करा, ते पोर बघते म्हणून गप बसलोय मी। करा हे बघ, ते बघते ना ते पोर बघते म्हणून तुम्ही मला उलटी पालटी करत नाही। बघते ना ते बघते ना। एक मिनिट, ए हात नवला बोलायला। अरे जागून बघू नको, आता करा बघू उलटी पालटी। उलटी पालटी करू? तुला काय वाटलं पोराचं डोळं थाकलं मी तुला मी उलटी पालटी करीन? पहिली तुझी मर्डर करीन आणि मग तुला उलटी पालटी करीन। मर्डर ना? हो चला ते पण करून टाकायचं, पण पहिले लग्नाला हो म्हणायचं। माझा सोड, माझा हा सोड, मी तुझा जीव घेईन। चालेल जा तू घरी जा ना। नाही जाणार ना, तुम्ही लग्नाला हो म्हणा। काय हो म्हणा? अरे आज तू भलती दाबलेली दिसते मला, कळलंय तू ठोकून आणि मला कळलंय तू चालायला फालते। चल आऊट घे, तू चालायला ओम नम शिवाय, तू बाहेर चालायला लाग पाहिजे ओम नम शिवाय। तू पहिली बाहेर जा ओम नम शिवाय। आणि तुला आता धक्का मारून आणल्याशिवाय जाणार तुझी कमरच मारून टाकतो, कमरच लाज नाही पुन्हा आली। चल जा, चल चल जा बाहेर तुझ्या। मला ढकलून देत आहे काय? थांबा, आता सरळ नदीवर जाते आणि जीवच देते आणि पोलीस यांना पंचनामा करताना सांगते की तुम्हीच मला पाण्यात ढकलले म्हणून। मग जा पाजावर। म्हणायचं ना अंजनी मला फसवलं म्हणून। आओ मी जाते बर का, आओ मी जीव द्यायला जाते बर का, आओ मी जीव देते, मी चालले। अरे अरे धर्मा, दरवाजा खोल, दरवाजा खोल, तू तेरी पे। अरे इतने सोने जैसे लड़की को तूने ठुकरा दिया, तू सुधारने वाला नहीं, तू पोषमन का पोषमन ही रह जाएगा। अरे पर मैं आयला वचन दिले की गोट्या से। चुप चुप भाई, एकदम चुप भाई। तू एक नंबर का डरपोक आदमी है, तू एक काम कर, वो चूल्हे पर पानी में जाके डूब जा। अरे पर मैं चुप रे, थुत तेरी जिंदगी पे थुत।